हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरमध्ये फोल्डर कसा तयार करणे हे शिकणार आहोत. तर हे आहे आपलं इनिशियल स्क्रीन, स्टार्टअप स्क्रीन. ओके, तर इथं आता मी माऊसने राईट क्लिक करतो, तर त्यामध्ये आपल्याला इथे न्यू म्हणून दिसेल. तर न्यूवरती क्लिक केल्यानंतर ना फोल्डर असं हे असेल नाव, तर फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर ना असं न्यू फोल्डर म्हणून तयार होतो. तर इथं आपल्याला न्यू फोल्डरला नाव पण देता येतं, जेणेकरून लाईक विवेक लाईक ओके, आणि एंटर मारलं की ते सेव्ह होऊन जातं. तर ह्याच्यामध्ये बघितलं, ओपन केलं तर एमटी आहे, पूर्ण दिस फोल्डर इज एमटी असं दाखवतं. कीबोर्डद्वारे आपण फोल्डर कसे क्रिएट करावे, ओके, तर त्यासाठी आपण काय करायचे, कीबोर्डवरती कंट्रोल शिफ्ट अँड एन हे कुठे बघायचे, तर सिक्वेन्शियली जायचं. पहिला कंट्रोल दाबायची, त्यानंतर शिफ्ट अँड आफ्टर दॅट एन. हियर यू कॅन सी न्यू फोल्डर इज क्रिएटेड.